नागपुर हो रही सोने की तस्करी का पर्दाफाश नागपुर पुलिस आयुक्त अमितेश कुमार के नेतृत्व में पुलिस विभाग द्वारा किया गया है, जिसमें राजस्थान निवासी 3 आरोपी गिरफ्तार किए गए हैं। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान पुलिस आयुक्त अमितेश कुमार द्वारा दी गई है। दुबई से नागपुर में गोल्ड की स्मगलिंग करने वाले राजस्थान के नागौर जिले के 3 आरोपी इरशाद खान वल्द इशाद खान, अकरम मलिक दीन मोहम्मद, राहुल हरिश्चंद्र यादव को पुलिस ने जाल बिछाकर नागपुर एयरपोर्ट से हिरासत में लिया है, जिसमें आरोपियों के पास से 337 ग्राम सोना जब्त किया गया है। इसके साथ ही अन्य चोरी की गुनाह में लिप्त होने की भी जानकारी पुलिस आयुक्त अमितेश कुमार द्वारा दी गई है। इसके साथ ही हाल ही में गणेशपेट पुलिस थाना अंतर्गत चोरी की वारदात सामने आई थी, जिसमें 4 आईफोन और 4 एप्पल वॉच, जूसर मिक्सर चोरी हुए थे। उस वारदात में भी इन आरोपियों द्वारा टीपर का काम किया गया था, ऐसा संदेह भी पुलिस को होने की बात अमितेश कुमार द्वारा आयोजित पत्रकार परिषद में कही गई है। नार्कोटिक्स ची स्मगलिंग ची काही प्रकरण आलेली नाही, परंतु दुबई चे मार्गानी गोल्ड स्मगलिंग चे एक रैकेट आम्ही बस्ट केलेले आहे। त्यामध्ये घटनाक्रम अशा आहे की 5 तारीखला एका रॉबरीची घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती। त्या केसमध्ये आयफोन्स, 4 आयफोन्स आणि 4 ॲपल वॉचेस आणि काही ज्यूसर मिक्सर एका लेबर दुबईवरून एका फ्लाईटने नागपूरला उतरला। ते उतरल्यानंतर त्यांनी काही राजस्थान नागौर जिल्ह्याचे काही लोकांकडे ते बॅग हँडओव्हर केला। त्या बॅगमध्ये कस्टम्स ड्यूटी वाचून ते हे कन्साइनमेंट आला होता। ते आल्यानंतर हे राजस्थानचे लोक गणेशपेठला एका लॉजकडे जात असताना त्यांना काही लोकांनी गाडीमध्ये येऊन ते रॉबरी करून गेला होता। त्या तपासामध्ये काही बाबी समोर आली होती। त्याचे नंतर काल नागपूर एअरपोर्टचे प्रेमायसेसमध्ये आमचे एक गोपनीय टीम लावण्यात आली होती आणि त्यामध्ये काही संशयित लोक, 3 संशयित लोक राजस्थानचे नागौर जिल्ह्याचे आम्ही घेतले ताब्यात। त्यांच्याकडे मोठा बॅग होता आणि बॅगमध्ये बरेचसे सामान होते। त्या सामानामध्ये काही हॅमर्स, लोहेचे हॅमर्स आणि काही स्टेपलर पेन्स अशा प्रकारचे भरपूर आयटम्स दिसला आणि त्यांना कशा काय आणले तर त्याबद्दल काही त्यांच्याकडून ठोस उत्तर भेटू शकला नाही। ते आयरन हॅमर्सला पूर्णपणे तपासणी केले असता त्यामध्ये 337 ग्राम गोल्ड त्या हॅमर्सचे आतमध्ये दिसून आला आणि अशा 337 ग्राम गोल्ड रिकवर करण्यात आलेली आहे। आणि तेच लोक पूर्वीचे रॉबरीमध्ये टिपरची काम पण केली होती अशा प्रकारचे काही बातमी समोर येत आहे, म्हणून त्यांना रॉबरीचे केसमध्ये अरेस्ट करण्यात आलेली आहे। आत्ता या प्रकरणात जे त्यांनी कन्साइनमेंट दुबईवरून गोल्ड हे आणले, हे कस्टम्स ॲक्टप्रमाणे गुन्हा होत असल्यामुळे त्यांना कस्टम्स अथॉरिटीजला आम्ही इन्फॉर्म करण्याची प्रक्रिया सुरू करत आहे। परंतु प्राथमिकरित्याने असं दिसून येते की कस्टम्स ड्युटी वाचवण्याची दृष्टिकोनातून काही दुबईमध्ये काही लोक बसलेले आहे, जे नागपूरचे रूट आत्ता काही 1-1.5 महिन्यापासून सिलेक्ट केलेले आहे, ज्यामध्ये गोल्ड आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्स प्रायमरली स्मगल होत आहे। याबद्दल कोणकोण या रॅकेटमध्ये समाविष्ट आहे त्याची तपास आमच्याकडून आणि नंतर ऑब्व्हियसली हे कस्टम्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे ते कस्टम्स अथॉरिटीज यांना इन्फॉर्म करण्यात आले। दोघे हे जे लेबर आला होता अशा दिसून आले की काही लोक दुबई वरून काही लेबर क्लासकडे बॅग हातात देतात आणि त्या बॅगमध्ये काही आपत्तिजनक किंवा ड्युटी वाचवण्याची दृष्टिकोनातून काही आयटम्स कन्सील करून देतात। ते लेबर्स तिथे आल्यानंतर त्यांना एक फोटोग्राफ देण्यात येते की यांच्याकडे ते बॅग हँडओव्हर करायची आहे आणि ते जे लोक आहेत त्यांना हे लेबरचे फोटो देण्यात येते की हे यांच्याकडून सामान येत आहे। नागपूर एअरपोर्टला उतरल्यानंतर पार्किंग एरियामध्ये जाऊन ते बॅग एक्सचेंज होतात आणि ते लेबर या प्रकरणात जे रॉबरी झाली त्यामध्ये लेबर गोरखपूरचे लेबर होता, त्यांनी हे बॅग याचे राजस्थान नागौर जिल्ह्याचे लोकांकडून देऊन ते ट्रेनमध्ये बसून निघून गेला होता आणि त्यांना चौकशी केल्यानंतर अशा दिसून येते की त्यांचे जे लोक आहेत त्यांनी त्यांचे फ्लाईट तिकट नागपूरचे दिला आणि नागपूरचे देऊन त्यांना इथे येण्यास मन पर हे कन्व्हिन्स केला आणि ते इथून आल्यानंतर त्यांचे ट्रेनचे तिकट पण दुबईचेच माणसांनी करून दिले होते। म्हणून ह्या एक रॅकेट
जे स्मगलिंग रैकेट गोल्ड आणि इलेक्ट्रॉनिक आइटम्स चे नागपूरचे मार्गांनी ऑपरेट होत असल्याचे दिसून आलेली आहे। आणि हे प्राथमिक अंदाज यामध्ये की एक डेढ़ महिन्यापासून ज्यापासून काही फ्लाइट्स नियमित त्या भागातून सुरू झालेली आहे याचे नंतर ही सगळे ऍक्टिव्हिटी सुरू आहे। तीनों आरोपियों को फिलहाल पुलिस ने चोरी के गुनाह में गिरफ्तार किया है। सोने की तस्करी का केस कस्टम एक्ट के तहत होने से कस्टम विभाग को इसकी जानकारी भी दी गई है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।